नंदुरबार शहरातील परदेशीपुरा भागात रघुवंशी कुटुंबियांतर्फे श्रीमद भागवत ज्ञानेंद्र सप्ताह प्रारंभ झाला आहे. या भागवत कथेचे निरूपण वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज आपल्या मधुर वाणीतून करीत आहेत. यावेळी पुढे बोलताना अविनाश जोशी म्हणाले की या जगात आणि या विश्वात आईसारखे दुसरे दैवत नाही. खाली हात आला आहेस, खाली हात जाशील. या उक्तीप्रमाणे सत्कर्म आणि चांगले कर्म मानवाला सदैव उपयोगी ठरतात. संगीतमय श्रीमद भागवत कथेचे भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत. नंदुरबार नगरपालिकेचे माजी नगरसेवक दिवंगत रणवीर सिंह काशीनाथ सिंह रघुवंशी, दिवंगत सरस्वतीबाई काशीनाथ सिंह रघुवंशी आणि स्वर्गीय चंद्रलेखा रघुवंशी यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रीमद भागवत ज्ञानेंद्र सप्ताह प्रारंभ झाला आहे. भागवत ग्रंथाच्या शोभायात्रेने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांच्या मधुरवाणीतून भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त झाले. दरम्यान परदेशीपुरातील साईबाबा मंदिराजवळ सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेची वेळ दररोज दुपारी 2 ते 5 आहे. शुक्रवार 15 मार्च रोजी दुपारी 4 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल. रविवार दिनांक 17 मार्च रोजी श्रीमद भागवत कथा समाप्ती आणि महाप्रसादाचे दुपारी 12 वाजता आयोजन होईल. भाविकांनी श्रीमद भागवत कथेचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक माजी उपनगराध्यक्ष राजेश काशीनाथ रघुवंशी, माजी नगरसेवक अमित रणवीर सिंह रघुवंशी, राजेश्वर राजेश रघुवंशी, अमित रघुवंशी तसेच चिमुकले लक्ष जियान रघुवंशी परिवाराने केले आहे. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार.